नमस्कार, आता जी सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती आपल्यासोबत येते आहे। सगळ्या तालुक्याचं, संपूर्ण तालुक्याचं, जिल्ह्याचं लक्ष लागून असलेली संधाने ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झालेला आहे। विजयी उमेदवार आहेत शीतल चेतन पवार आणि त्यांचे मिस्टर आता आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी लीड पकडली, कशा पद्धतीने आता मतदानाची टक्केवारी होती, कशा पद्धतीने त्यांना विजयाची टक्केवारी होती, हे संपूर्ण त्याच्यावर जाणून घेणार आहोत। चेतनदा प्रबंधमध्ये आपलं स्वागत करतो। नमस्कार। आज संधाने ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे आणि त्यामध्ये आपल्या मिसेस शीतलताईंचा विजय झालेला आहे, काय सांगू शकता? गेल्या मागच्या पंचवार्षिकला 2017 साली मी स्वतः सरपंचपदासाठी उमेदवारी केली होती। माझा त्यावेळेस निसडत्या मतांनी पराजय झाला। त्यावेळेस माननीय नामदार दादासाहेब भुसे यांनी एकच सांगितलं होतं, आता रडायचं नाही, आता फक्त लढायचं। त्या दिवसापासून आम्ही संधानेसाठी ज्या दिवसापासून पडलो त्या दिवसापासून सर्वसामान्य जनतेचे कामं करत आलो आणि त्या निष्ठेचं फळ आज संधानेच्या जनतेने मला दिलेलं आहे असं मला वाटतं। नक्कीच, किती मतांची आघाडी होती? आता आघाडीचे आकडे जवळजवळ आता माझ्याजवळ तर एकूण मतदान किती होतं आपल्याला? एकूण मतदान मला पडलेले आहे 3308। 3308 मतांनी आपला विजय झालेला आहे। हो, एवढ्या संपूर्ण सौंदर्यवासियांनी भरभरून प्रेम आपल्यावरती केलेलं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? सौंदर्याच्या जनतेने जे माझ्यावर आज प्रेम केलेलं आहे, त्यांनीही पाहिलं की गेले 5 वर्षात मी काय कामं केले आणि सौंदर्याच्या जनतेने जे मतदान रूपे माझ्यावर आशीर्वाद टाकलेले आहेत, त्या आशीर्वादाची मतदानाची परतफेड मी नक्कीच सोन्याच्या रूपात त्यांना करणार आहे। येणाऱ्या 5 वर्षात माननीय नामदार दादासाहेबजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदर्याच्या विकास कामांना गती भेटणार आहे। तसेच आमच्या सौंदर्या गावात आमचे जनसेवा पॅनलचे सर्व नेते, मी एक मिनिट थांबवतो, या ठिकाणी तुमच्या समर्थकांचा या ठिकाणी उत्साह आहे। मी आमच्या कॅमेरामॅनना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी जो उत्साह दाखवावा की कशा पद्धतीने या ठिकाणी संधाने ग्रामपंचायतीची जी निवडणूक लागली आणि त्या ठिकाणी चेतनदादा पवार यांच्या मिसेसचा जो विजय झाला, त्या विजयामध्ये सहभागी होण्यासाठी हे ग्रामस्थ, हे हितचिंतक आणि त्या ठिकाणी प्रेम करणारी जनता या ठिकाणी आलेली आहे, काय सांगू शकतो? मी या विजयाने भरावून जाणार नाही, भानावर राहून 5 वर्ष जनतेचे काम करणार आहे आणि जनतेला काम करून दाखवू, हीच आमची इच्छा आहे। नक्कीच, सर्वात वर्तकही त्यांच्यासोबत आहेत, दादा काय सांगू शकता? नमस्कार। खऱ्या अर्थाने हा विजय चेतन दादाचा एकट्याचा नसून ही निवडणूक जनतेने डोक्यावर घेतलेली होती। गेल्या 5 वर्षापासून जेव्हापासून चेतनदादा पराभूत झाला त्यावेळेपासून चेतनदादाने जे काम केलं, सतत जनतेच्या संपर्कात राहिला, रात्र असो पहाट असो अहोरात्र चेतनदादाने जनतेच्या सुखदुःखात काम केलं। यापूर्वीच आमच्या जवळजवळ 15 जागा बिनविरोध झालेल्या होत्या आणि सरपंचपदासाठी 3 जागा लागलेल्या होत्या, परंतु काही गोष्टी अशा असतात की वैयक्तिक कुठेतरी असतं, त्यामुळे कोणीतरी ते लावून धरतं। खऱ्या अर्थाने ही निवडणूक पहिल्याच दिवशी बिनविरोध झालेली होती, याची फक्त औपचारिकता बाकी होती, आज तिची औपचारिकता झालेली आहे। चेतनदादा 3300 मतांनी विजयी झालेले आहेत। चेतनदादा यापुढेही जनतेत सतत काम करतील आणि जनतेची सेवा करतील अशी मी चेतनदादाच्या वतीने शिवसेना शाखा प्रमुख या नात्याने आपला आश्वासन देत आहे। नक्कीच, या ठिकाणी शेवटचं आपण चेतनदादांना विचारणार आहोत की शेवटचं या मिनिटाला तुमच्या मनात जनतेविषयी काय भावना येत आहेत? हा जो विजय आहे आज एकटा चेतन पवारचा नसून हा संपूर्ण सौंदर्य जनवासियांचा विजय आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। नक्कीच, खूपच मोठी गोष्ट या ठिकाणी चेतनदादांनी सांगितलेली आहे की जो हा विजय आहे, हा विजय एकटा चेतन पवार किंवा शीतल पवारांचा नसून हा विजय संपूर्ण संधानेवासियांचा आहे अशी त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली आहे। याच प्रकारे पुढे पाटणे ग्रामपंचायत आहे, दाभाडी ग्रामपंचायत आहे, यांचा संपूर्ण निकाल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। तोपर्यंत बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।